नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये एका शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं माणसावरती हल्ला करत पळ काढला. येवल्यामधील धानोरे शिवारामधील एका शेतामध्ये हा बिबट्या घुसल्याचं काही ग्रामस्थांनी पाहिलं, तर गावकऱ्यांनी तत्काळ वनविभागाला याबाबत माहिती देखील कळवली. वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचताच त्यांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी अचानकपणे दबा धरून बसलेला बिबट्या हा शेतातून बाहेर पडला आणि एकाच्या अंगावर झेप त्यानं घेतली. यामध्ये एक व्यक्ती जखमी झालेली आहे. वनविभागाच्या पथकाकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.